नमस्कार मित्रांनो, असंच एकदा एक साप एका सुताराच्या वर्कशॉपमधून जात असतोय. जाता जाता तिथं शेजारी पडलेल्या एका करवतीला त्याचा स्पर्श होतोय आणि जसा त्याचा स्पर्श होतोय तसंच त्याच्या शरीरामधून रक्त यायला सुरुवात होते. पण त्या सापाला वाटतं की ह्या करवतीनं माझ्यावरती हल्ला केला आहे आणि तो पेटून उठतो आणि म्हणतो की ह्या करवतीने केलेला हल्ला मी मोडून काढणार. आणि तो मोडून कसा काढणार तर मी त्याला एवढ्या जोराचा एक चावा घेणार की जेणेकरून त्याचं आयुष्य संपूनच गेलं पाहिजे. आणि जसं तो ठरवतो तसं तो करूनही बघतो. जसं की तो त्या गर्भवतीला जोराचा चावा घेतो तसं त्याच्या तोंडाला भरपूर खूप मोठी इजा होते. तरीही त्या सापाला कळत नाही आहे. साप आता म्हणतो की खूप वैतागलेला असतोय. तो म्हणतो की आता मी फक्त चावा घेऊन भागणार नाही, मी काय करतो की पूर्णच्या पूर्ण ह्याच्या भोवती गुंडाळा करतो आणि ह्याचा जीव गुदमरून मारून टाकतो. आणि ठरवल्याप्रमाणे तो तसं करायलाही सुरुवात करतो. ह्या करण्यानं काय होतं की त्या करवतीचे जे दात आहेत त्या दातानं त्याचं पूर्णच्या पूर्ण शरीर सोलपटून निघतं आणि शरीरावरती जागोजागी जखमा होतात आणि तिथून तो रक्त यायला सुरुवात होते. आणि ह्या सगळ्यामध्येच त्या सापाचा मृत्यू होतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याचंही असंच आहे. काही वेळा रागाच्या भरामध्ये आपण काही आपल्या भावना व्यक्त करतो किंवा काही चुकीचा निर्णय घेतो आणि त्या चुकीच्या निर्णयांची शिक्षा आपल्याला आयुष्यभर भोगावी लागते. आता बरेच वेळा जर आपण नीट व्यवस्थित विचार केला तर काही वेळेस परिस्थिती, काही माणसं, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं ह्याकडे आपण थोडंफार दुर्लक्ष केलेलंच बरं. जर आपण त्याकडे जास्त लक्ष देत राहिलो तर आपल्याला काय होतं की त्यानंतर जे येणारे परिणाम आहेत, त्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर जे येणारे परिणाम आहेत ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतील. त्यामुळे सोपं आहे की आपण अशा गोष्टींकडे थोडंफार दुर्लक्षच करायचं. आणि जर द्वेषानं तुमच्या पूर्णच्या पूर्ण आयुष्याचा ताबा घेतला तर नक्कीच तुमचा विध्वंस लवकरच होणार मित्रांनो. आणि आपला जन्म हा केवळ आणि केवळ प्रेम पसरवण्यासाठीच झालेला आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. आणि जर थोडासा अजून नीट विचार केला तर कुणाचा द्वेष करण्या इतकं मोठं आयुष्य आहे करावं आपलं? आपलं आयुष्य खूप छोटं आहे आणि त्या खूप छोट्या अशा आयुष्यामध्ये आपल्याला जे हे जग आहे ते अजून सुंदर बनवण्याचा, अजून प्रेमळ बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण जेवढ्या सहजपणे राग व्यक्त करू शकतो तेवढ्या सहजपणे प्रेम व्यक्त करू शकतोय का? आणि ह्या न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतं. मग आजपासून आपण ठरवूयात आणि काय करूयात की जिथं कुठं आपल्याला संधी मिळेल तिथं जास्तीत जास्त प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करूयात. आणि जर आपल्याला राग आला तर त्या रागाच्या भरामध्ये कोणताही निर्णय न घेता स्वतःला शांत कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करूयात. आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि शेवटी अजून एक म्हणता येईल की आमचा उत्साह वाढवण्यासाठी ह्या व्हिडिओला जितकं लाईक करता येईल तेवढं लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.